हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल अर्चना ढोमने। गुड मॉर्निंग। तर ही आहे इकडची पहाट, सकाळची वेळ आहे, मस्त इकडे गाड्या उभ्या आहेत। मोगऱ्याचं झाड आहे, हे बघा फूल। मस्तपैकी आंब्याचं झाड, भरपूर असे आंबे लागलेले आहेत। हा आहे हॉल, आणि अजून डेकोरेट वगैरे व्हायचं आहे। तर इथे मस्त कारल्याची भाजी केलेली आहे, मीच केली, पोळ्या वरण आणि आंब्याची चटणी। कारल्याची छान झाली। आता खरंच पाहते मी कशी आहे, खरंच मस्त झाली, एक नंबर। म्हणजे साखर वगैरे टाकली नाही, फक्त एवढसा गुळ टाकलेला होता, पण मस्त झाली। आता एक वाजलेला आहे आणि भयंकर ऊन आहे, आणि मी अशी तयार झालेली आहे, जेवण वगैरे झालेले आहेत, आणि आता आम्ही बाहेर जाणार आहोत। तर व्हिडिओसोबत असेच कनेक्ट राहा, कुठे जाणार आहोत ते सगळं तुम्हाला माहीत होईलच। आणि त्याच्या अगोदरसुद्धा आपण तिथे गेलेलो आहोत, परत एकदा जायचं आहे, कारण आईसोबत आहे आणि आईला घेऊन जायचं आहे। आईची खूप दिवसापासून इच्छा होती भेट घेण्याची वगैरे, पण तिच्या तब्येतीमुळे जमत नव्हतं, तर म्हणूनच मग आम्ही बहीण भाऊ असे मिळून तिला फिरवून आणणार आहोत। तर कुठे कुठे जाणार आहोत हे सगळं तुम्हाला दिसणार आहे, तर व्हिडिओसोबत असेच कनेक्ट राहा। काल जसं मी दाखवलं तुम्हाला की आत्ते बहिणीकडे वगैरे गेलो, तर तिथे मस्त एन्जॉय वगैरे केला, आणि आता सकाळीच आम्ही जाऊ म्हटलं त्या ठिकाणी जिथे आता जाणार आहोत। थोडासा उशीरच झाला, आता करता करता सगळ्या गोष्टी वेळेस लागतो वगैरे, तर स्वयंपाक झाला, मग त्याच्यानंतर जेवण वगैरे। आता एक वाजलेलं आहे, आता आम्ही निघत आहोत। चला तर आता आम्ही तुमसरवरनं चाललेलो आहोत गोंदियाला। तर तुम्हाला तिथे गेल्यानंतर कोणाकडे जाणार आहे लक्षात आलंच असेल, तर तिथे गेल्यानंतर तुमची भेट करून देणार आहे आई। कसं वाटत आई? आई छान वाटत, छान वाटत आहे ना। मुलींसोबत मुलासोबत फिरायला जाऊन राहिली पहिल्यांदा, पहिल्यांदा असा योग आलेला आहे। ही आहे ताई इकडे, चला तिथे गेल्यानंतर भेटतोच आम्ही आता, कारण खूप ऑलरेडी उशीर झालेला आहे आम्हाला। सकाळीच आम्ही निघणार होतो, पण थोडा उशीरच झालेला आहे, तिथे गेल्यानंतरच मग भेटवते कोणाकडे चाललेली आहे वगैरे, तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये। तर फ्रेंड्स, हे आहे माझ्या मावशीचं घर, आणि याच्या अगोदरसुद्धा एक व्लॉग टाकलेला होता मी, कारण मावशीला भेटायला आलेली होती। आईची भेट मला असं वाटते बरेच वर्ष झाले भेटल्या नाही या दोघीजणी, म्हणूनच मग आम्ही आईला इथे घेऊन आलेलो आहोत मावशीची भेट व्हावी म्हणून। चला ठीक आहे ताई, मग साळी, तुमची साळी, तुमची साळी आलेली आहे तुम्हाला भेटायला। ते का म्हणता की इथे बसीन तर फाईट करत। अच्छा, म्हणून दूर बसले का साळीच्या? हो, किती सुंदर घर ठेवलेलं आहे बघा, साफसुथरं, पूजा पाठ सगळं केलेलं आहे व्यवस्थित। खूप सुंदर का दिलं मावशी अमृत। तर आईला आम्ही मावशीच्या भेटीसाठी आणलेलं आहे, आणि बरेच वर्षानंतर या दोघी बहिणी भेटलेल्या आहे, आणि खूप छान वाटलं आम्ही म्हणजे आईला इथे भेटायला आणलं वगैरे। तर तुम्हाला कसं वाटत आहे दोघी बहिणी पुष्कळ दिवसानंतर भेटल्या, छान वाटत आहे? माझी बहीण, चल तू आपली तब्येतीची काळजी घे, तूही आपल्या तब्येतीची काळजी घे, आणि योग आला तर नक्कीच आम्ही 2 दिवस राहू इथे, आम्हीच घेऊन येऊ आपल्या आईला वगैरे, ठीक आहे? आणि जितू जितू म्हणते ना तू, एखाद्या दिवशी मी जितूलाही घेऊन येईन।
काळजी करू नका तुम्ही, येऊ येऊ अजून येऊ, आम्ही येऊनच गेलो ना दोनदा नाही म्हटलं तरी, है ना? आठवण येते मला असं नाही येते चांगली तब्येत वगैरे ठेवा आपली, आणि असं जर योग आला तर अजून भेटायला येऊ आम्ही, है ना? चल बाय बाय, रडू नको, आम्हालाही चांगलं नाही वाटत. चल चल ठीक आहे मावशी, हा काकाजी चला बाय बाय. तर आम्ही साकोलीला आलेलो आहोत, आता आम्ही जाणार आहोत आमच्या मामाकडे, मामाच्या गावाला जाणार आहोत. आणि रस्ता पहा किती मस्त आहे, लाईट वगैरे मस्त रोड आहे, हो पहा ना, फोर लाईन रोड आहे का, लाईट वगैरे मस्त. हे आहे माझ्या मामाचं गाव कुंबली, बघा हो, हे माझ्या मामाचं जुनं घर दाखवते तुम्हाला, हे आहे माझ्या मामाचं घर जुनं, आता सगळं तोडमोड झालेलं आहे, हे वाला घर आहे माझ्या मामाचं, घर वगैरे तुटलेलं आहे, आता समोर घर बांधलेलं आहे नवीन, ते दाखवते तुम्हाला. तर खूप मिस करतो आम्ही हे जे दिवस आहे ते. हॅलो फ्रेंड्स, तर मी आलेली आहे माझ्या मामाच्या घरी. जसं रात्री आम्ही इथे पोहोचलो तर मामीची भेट करून देते तुम्हाला थोड्याच वेळात, कारण माझे मामा नाही आहे म्हणून. आणि आता आम्ही चहा वगैरे पिला, सकाळचा चहा वगैरे झालेला आहे, आणि आता 9 वाजलेले आहे. तर आता आम्ही चाललेलो आहो मामे भावाकडे, तर तिथे जाणार आहोत, तिथे गेल्यानंतरसुद्धा त्यांची भेट करून देईन तुमच्यासोबत. तर हा असा व्ह्यू आहे, आता थोडीशी ऊन पडलेली आहे, मामीची भेट करून देते कारण मामीची तब्येत ठीक नाही आहे आणि आईची पण तब्येत ठीक नाही आहे. तर आता सगळं एजच्यानुसार सगळ्या गोष्टी होतात, तर एज झाल्यामुळे म्हणजे असं असते की सगळ्यांची आठवण आपल्याला येते वगैरे, आणि म्हणूनच ना मग आईची भेट करायसाठी म्हणून मावशीकडे गेलो आणि आता मामीकडे आलेलो आहोत. तर त्यानिमित्ताने आमचीसुद्धा भेट होणार आहे, म्हणूनच आम्ही बहीण भाऊ ना आईला घेऊन आलेलो आहोत इथे. तर आता त्या भावाकडेसुद्धा जाणार आहे, तर तिथे गेल्यानंतरसुद्धा तुमची भेट करून देणार आहे. व्हिडिओसोबत असेच कनेक्ट राहा. आता चहा वगैरे घेतलेला आहे कारण इथे कोणीच नाही आहे, आणि ज्या वहिनी आहे ना तर त्या आपल्या माहेरी गेलेल्या आहेत, तर त्यासुद्धा नाही आहे, आणि आमच्याजवळ दिवस फार कमी आहे, भेटीच घ्यायच्या होत्या बाकी काहीच नाही, तर म्हणूनच आम्ही आलेलो आहोत. आता वहिनी आज येणार आहे पण आम्ही आता जाणार आहोत सकाळीच, कारण आम्हाला दुसऱ्या भावाकडे जायचं आहे, युवराज भाऊ म्हणून आहे. चला तर आता तयारी वगैरे झालेली आहे, आता आम्ही निघत आहोत. तर हा आहे गावातला व्ह्यू, इथे आमची गाडी उभी आहे, हे सुद्धा घर बांधत आहेत. तर आता माझे मामा तर आहे नाही, म्हणजे त्यांना झाले 2011 मध्ये ते गेले, आणि त्याच्यानंतर आम्ही खूप वर्षानंतर इथे आलेलो आहोत मामाच्या गावाला. तर फ्रेंड्स, ही आहे माझी मामी, आणि हिची पण तब्येत ठीक नाही राहत, म्हणजे ही बेडवरच आहे आणि चालू शकत नाही. आणि सगळ्या जे जुने लोक आहे ना, भेटले वगैरे तर खूप जास्त इमोशनल वगैरे होतात, आणि पहिलेचं जे रिलेशन आहे ते सांगायला नको किती मजबूत राहत होतं ते. आणि ननंद आणि वहिनी यांचं रिलेशन खरंच खूप मस्त छान होतं, यांचं बॉन्डिंग चांगलं होतं, आणि म्हणून यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत. तर खूप छान वाटलं मामीला भेटून, बरेच वर्ष झाले भेटली नव्हती मामीला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.